ब्रेकनंतर मुंबईतली एक महत्त्वाची बातमी. मुंबईमध्ये एनसीबीनं आगरीपाडा आणि बदलापूरमध्ये मोठी कारवाई केली. या कारवाई दरम्यान 220 ग्रॅम MD आणि 43 किलो गांजा, त्याचबरोबर 20 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. गुप्त माहितीच्या आधारे एनसीबीनं डोंगरी परिसरात सरफराज कुरेशीच्या घरी झाडाझडती घेतली. त्यावेळेला ड्रग्ज तस्करीतली 2 लाख रुपये रोकड सापडली. त्याचा साथीदार समीर सुलेमान शर्माच्या घरी घेतलेल्या झडतीमध्ये 54 ग्रॅम MD आणि ड्रग्ज तस्करीतले जवळपास 17,90,000 रुपये रोख आढळून आले. आणि याच प्रकरणामध्ये बदलापूर इथून दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. समीर परदेशी आणि अजय नायर अशी या दोघांची नावं आहेत. त्यांच्या घरात झडती घेतली असता NCBला 43 किलो गांजा सापडला. डोंबिवली पूर्वेकडच्या राजाजीपद इथल्या स्वामीनारायण मंदिरामध्ये चोरी झाली होती. चोरीचा हा प्रकार CCTV मध्ये कैद झालाय. चोरट्यांनी 5 दानपेट्यांमधून 35,000ची रोकड चोरून नेली आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात केलेला आहे. विशेष म्हणजे रामनगर पोलीस ठाण्यापासून स्वामीनारायण मंदिर जवळच आहे.